शरद ऋतूतील नवरात्रोत्सव हा साऱ्या भाविकांच्या आस्थेचा विषय. भारतात प्रामुख्याने प्राचीन काळापासून शेतीवर आधारित समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था असल्याने नवरात्रोत्सव त्या शेतीचा संदर्भ घेतच येतो. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात देवी भक्त या उत्सवाची वाट पाहत असतात. 9 दिवसांचा उत्सव कुलाचार हवनपटन अशा विविध प्रकारे देवीची आराधना केली जाते. सध्या याच नवरात्रीच्या दिवसात अंगावर कवड्यांचे दागिने, डोक्यावर शंकूच्या आकाराची कवड्यांची गुंपलेली टोपी, गळ्यात कमरेभोवती कवड्यांच्या माळा आणि पट्टा, अंगात तेलकट झालेला डौर आणि विचार, काखेत झोळी, गळ्यात लोंबणारी हळद कुंकू यांची पिशवी, हातात तुंतुणं आणि मुखात देवीची गाणी. आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हातातील जळते पोत. अशी 11 विकारा व्यक्ती आपल्याला नेहमी दिसते. ही व्यक्तिरेखा आहे भूत्याची. काळाच्या ओघात भूत्या विस्मरणात जात असला तरी कधी काळी या भूत्याची वाट आवर्जून पाहिली जात असे. देवीचा कुठलाही उत्सव असो याचे आगमन अनेकांच्या आनंदाचा विषय. यंदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुळजापूरचा भोपे भूते समाज चर्चेत आला. आज याच भूत्याबद्दल आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. गोंधळी, जोगजोगतीन, भोप्या, भूत्या हे महाराष्ट्राच्या देवी परंपरेतील उपासक तसेच महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचाही अतिशय अमूल्य असा ठेवा. यामध्ये माहूरची रेणुका आणि तुळजापूरची भवानी या भूत्याच्या आराध्य देवता. असे असले तरी महाराष्ट्रातील प्रत्येक देवीला ते आपले उपासक मानतात. म्हणूनच कुठल्याही कार्याच्या शुभप्रसंगी उदे गांबे उदे हा गजर हा अंगावर रोमांच उभा करतोच. आपल्या महाराष्ट्रात मातृशक्तीला सर्वोच्च स्थान मानले गेले. याच मातृशक्तीच्या पूजनाने या भूमीत स्वराज्याची गर्जना झाली. याच जय भवानीच्या गर्जनेने शत्रूंना पळताभोई थोडी झाली. याच मातृपूजनाची परंपरा सांभाळणाऱ्या लोकसंस्कृतीच्या उपासकापैकी एक उपासक म्हणजे भूत्या. ही परंपरा शतकानुशतके जपणारा हा भूत्या आहे तरी कोण, हेच यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न. महाराष्ट्रात भूत्या, गोंधळी यांनी देवी संप्रदायाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा वगळता उर्वरित भारतात पुरुष वर्गाने देवीसाठी कवड्या, कुंकू धारण केल्याचे अगदी क्वचित पाहायला मिळते. हेच वैशिष्ट्य भूत्यामध्ये सामावले आहे. या वर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुळजापूरचा भोपे भूते समाज चर्चेत आला. शेकडो वर्षापासून भटकंती करून तुळजाभवानी देवीची सेवा करणारा वर्ग म्हणजे भोपे. त्यालाच भारतीय सांस्कृतिक कोशात भूत्या असे सुद्धा म्हटले जाते. तशा 400 वर्षापूर्वी जुन्या नोंदी निजाम दप्तरी उपलब्ध सुद्धा आहेत. मीर मजलिस सदर कमिटी तुळजापूर देऊळ या निजाम सरकारच्या समितीने मराठा आणि ब्राह्मण समाजाचा तुळजाभवानी देवीच्या सेवेतील अधिकार मान्य केला. त्यानुसार 1919 साली उस्मानाबाद न्यायालयाने तसा स्पष्ट निर्णयसुद्धा घेतला. पाळीकर भोपे, पुजारी, सेवादारी गोंधळी, बक्कल, वाणी, सेवादारी दर्जी, उपाध्याय भोपे, पुजारी, सेवादारी गोसावी, महंत आणि 16 आणि भोपे पुजारी या मराठा आणि ब्राह्मण असलेल्या सर्वांच्या अधिकारावर तत्कालीन निजाम सरकारने शिक्कामोर्तब केले. आरी इंतोवेन या इंग्रज अधिकाऱ्याने 1885 साली बॉम्बे प्रेसिडेन्समध्ये राहणाऱ्या लोकांच्या विविध गटांचा अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी ट्राईब्स अँड कास्ट अँड बॉम्बे प्रेसिडेन्सी नावाचा 1900 पानांचा ग्रंथ 3 खंडात प्रकाशित केला. त्यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि मध्य प्रदेशातील विविध जाती आणि जमातींची सविस्तर माहिती आहे. तुळजापूरमधील तुळजाभवानी देवीची पूजा अर्चा करणाऱ्या या भोपे वर्गाचाही त्यात समावेश आहे. भारतीय संस्कृती कोशाच्या 6व्या खंडातील 559व्या पानावर तुळजाभवानीची सेवेकरी असलेले भूत्याबद्दल स्पष्ट नोंदी आहेत. तर जी एम कालेलकर यांच्या मुंबई इलाक्यातील जाती या पुस्तकातही तुळजापुरातील भोपे समाजाचे संदर्भ आपल्याला आढळतात. वरील सर्व बाबींचा दाखला दिला तर औरंगाबाद खंडपीठात शामराज विरुद्ध राज्य सरकार असा खटला चालला.
2003 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तुळजापुरातील मराठा आणि ब्राह्मण समाजातील 284 आडनावाच्या भोपे समाजाचा जो अधिकार 1919 साली निजामशाहीतील उस्मानाबाद न्यायालयाने मान्य केला होता तो कायम ठेवला आणि तुळजापूर शहरातील मराठा आणि ब्राह्मण समाजाला ओबीसी प्रवर्गातील सर्व प्रकारच्या आरक्षणासाठी पात्र मानले. कुलस्वामींनी तुळजाभवानी देवीचे पुजारी असलेले कदम भोसले साळुंके गंगणे भांजी शिंदे इंगळे आडनावाचे मराठे आहेत की कवटाळे प्रयाग कांबळे पाठक शामराज ददे भट भट्ट कोंडो पटवारी या आडनावाचे ब्राह्मण हे सर्व जर मागील 20 वर्षापासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतात. तर असा हा सर्व भूत्या आमचा वेश शिवाजी महाराजांसारखा आहे असे ते अभिमानाने सांगतात. नवरात्रीच्या 9 दिवसात तर या भूत्याची आवर्जून आपण वाट पाहत असतो. माय भगिनी आवर्जून आपल्या घरी आमंत्रण देतात. घरातील आंबेच्या घटस्थापनेनंतर देवीची स्तुती करण्यास त्याची आळवणी केली जायची. महाराष्ट्राला अनेक शतकांचा इतिहास आणि संस्कृती आहे. 3.5 शक्तीपीठाचं देणंसुद्धा महाराष्ट्राला लाभलं आहे. आज जरी हा भूत्या विस्मरणात जात असला तरी कधी काळी या भूत्याची वाट आवर्जून पाहिली जात असे. देवीचा कुठलाही उत्सव असो याचे आगमन अनेकांच्या आनंदाचा विषय होता आणि परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्रात यापुढेही कायम राहील. हा भूत्याबद्दलचा विषय आपल्याला कसा वाटला हे आपण आवर्जून आम्हाला सांगा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.